तर संजय राऊतांनी कटुता संपवण्याची भाषा केली. कटुता संपवणं ही राज्याची संस्कृती असल्याचं राऊत म्हणाले. तर संजय राऊतांच्या कटुता संपवण्याच्या भाषेचं सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत केलं. तर राऊतांनी सोयीनुसार फडणवीसांची स्तुती करू नये असं प्रवीण दरेकर म्हणाले. मी जे म्हणालो की महाराष्ट्रातल्या राजकारणातली कटुता संपवावी असं विधान जे केलेलं आहे राज्याचं उपमुख्यमंत्र्यांनी, ते महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणार आहे. आणि त्या संदर्भात सामनामध्ये गगरलेख सुद्धा आल्याचं वाचलंय मी तुरुंगात. आणि ही भूमिका आहे की महाराष्ट्राची संस्कृती आहे, आम्ही राजकीय लढाया लढू. आम्ही आदर्श ठेवण्याचा प्रयत्न आणि आमची जबाबदारी जी आहे ती पूर्ण करण्यामध्ये अपयशी आहोत. काही राज्यामध्ये शत्रुता आहे, वैचारिक मतभेद असावे, वैचारिक मतभेद असता कामा नये. आणि या दृष्टीने माननीय देवेंद्रजींनी ही इच्छा व्यक्त केली, त्यावर सामन्यांनी एका अग्रलेखात त्याची रीओढत अनुमती किंवा सहमती दाखवली. आणि संजय राऊत साहेबांनी जर या संदर्भामध्ये भाष्य केलं असेल तर मला वाटतं की एक राजकीय कार्यकर्ता म्हणून त्याचं मी स्वागतच केलं. नाही, फडणवीस साहेबांची तर तारीफच करायला पाहिजे, ते अधूनमधून तारीफ करतात हाच प्रॉब्लेम आहे. फडणवीस साहेब सदा सर्वदा तारीफ करण्यायोग्यच नेतृत्व आहे, कारण महाराष्ट्रामध्ये आपण बघाल तर महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याचं त्यांनी काम केलं. एक राजकारणातला सुसंस्कृत चेहरा म्हणून या ठिकाणी ते जनतेसमोर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं सतत कौतुक झालं पाहिजे. सोयीने कौतुक आणि सोयीने टीका अशा प्रकारे राजकीय भूमिकेतनं त्यांच्याकडे बघणं योग्य नाही.